मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील 33% आरक्षण रद्द करणारा शासन निर्णय तत्काळ रद्द करा, असे निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्यातर्फे सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय. यात हकीकत अशी की राज्य शासनाच्या मागासवर्गीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना पदोन्नतीमध्ये 33% आरक्षणाची तरतूद आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने दिनांक 7/5/2021 रोजी मागासवर्गीय राज्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना पदोन्नतीमध्ये 33% आरक्षण होते ते रद्द करून पदोन्नती ही राज्य वेतनानुसार देण्याबाबतचा GR लागू केलाय. सदर GR हा भारतीय संविधानाच्या तरतुदीचा भंग करणारा आहे. शासकीय सेवेतील मोठ्या पदावर असून देखील कित्येक मागासवर्गीय अधिकाऱ्यांना काम करण्याची संधी पुरेशा प्रमाणात मिळालेली नाहीये. सदरची बाब ही अन्यायकारक असून महाराष्ट्र शासनाचा दिनांक 7/5/2021 रोजीचा मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांच्या पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणारा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्यातर्फे विभागीय अध्यक्ष निलेश भंडारे, शहर अध्यक्ष सत्तार सय्यद, युवा शहर अध्यक्ष वैभव धोत्रे यांच्या मार्फत करण्यात आलाय. आज माननीय मुख्यमंत्री व राज्यपाल यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एक निवेदन देण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम नितीन राऊत संचालित या सोशल फोरमच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेले आहे. जो महाराष्ट्र शासनाने 5/7/2021 रोजी जो GR मागासवर्गीयांच्या 33% आरक्षणासंदर्भातला जो अन्यायकारक असणारा जो GR रद्द करण्यात आलेला होता, त्यामुळं जे मागासवर्गीय कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे. आणि हे हा जो GR रद्द करण्याची जी तरतूद आहे ती भारतीय संविधानाच्या तरतुदीचा भंग शर्तीचा आणि तरतुदीचा भंग करणारी आहे. त्यामुळं या संदर्भामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपालांना या संदर्भात आम्ही आवाज उठवलेला आहे. आणखी एक मुद्दा या ठिकाणी आम्हाला नमूद करावा असा वाटतो की महाराष्ट्र राज्यातून अनेक लोकसभेला अनेक लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत, त्याचबरोबर विधानसभेला देखील मागासवर्गीयांचे मते घेऊन मागासवर्गीय प्रतिनिधी निवडून गेलेले आहेत. त्यांनी या संदर्भातला कुठल्याही विषयी आवाज न उठवता मूक गळून ते गप बसलेले आहेत. पुढील काळात येणाऱ्या काळामध्ये हा जर रद्द झालेला जो GR आहे, अन्यायकारक GR रद्द केलेला आहे, तो पुन्हा लागू नाही झाला तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या माध्यमातून ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या घरासमोर त्यांना जाग आणण्यासाठी हलगीनाद आंदोलन आम्ही या ठिकाणी करू. त्याचबरोबर मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भात आम्ही याचिका दाखल करून दाद मागणार आहोत. आणि मला आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लवकरात लवकर हा रद्द झालेला अन्यायकारक पद्धतीने रद्द झालेला जो निर्णय आहे महाराष्ट्र शासनाचा तो पुन्हा लागू करावा व पुन्हा हे आरक्षण 33% आरक्षण चालू करण्यात यावे, ही विनंती या निवेदन